महाराष्ट्र पोलीस बावी संदर्भात खूप महत्त्वाचे असे अपडेट आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पोलीस भरतीच्या सर्व लेटेस्ट अपडेट चॅनलवर तुम्हाला आपल्या पाहण्यास मिळतात. त्यामध्ये भरती संदर्भात शासनाकडून प्रसिद्ध केले जाणारे GR ऑफिशियल लेटर आणि ऑफिशियल सर्व स्टेटमेंट. भरतीची तुमची कुठलीच अपडेट मिस होणार नाही यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. पाहूया महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात महत्त्वाच्याशी आत्ताची अपडेट. मैदानी चाचणी संदर्भातली अपडेट पाहण्यापूर्वी पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या दोन पुस्तकांची माहिती आपण थोडक्यात पाहणार आहोत. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अत्यंत उपयुक्त असणारं पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती 812 भाग 1 प्रश्नपत्रिका संच, आणि दुसरं आहे पोलीस भरती 812 भाग 2 प्रश्नपत्रिका संच. या दोन प्रश्नपत्रिका संचाच्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या लेखीमध्ये नक्कीच 90+ मार्क घेण्यासाठी मदत होणार आहे, कारण या पुस्तकामध्ये तेच प्रश्न आहेत जे भरतीमध्ये विचारले जातात. पाहू शकता तुम्ही, जे परीक्षेला विचारले जाणार तेच आम्ही देणार, आणि जे आम्ही देणार तेच परीक्षेला विचारणार, अशा प्रकारचा टॅग या पुस्तकावर आहे आणि तो अगदी 100% योग्य असा आहे. 2021 व 2022 झालेल्या 63 प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला असून तुम्हाला सरावासाठी 750 जवळपास प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये देण्यात आलेल्या आहेत. नक्कीच ही दोन पुस्तकं विकत घ्या, येणाऱ्या लेखीसाठी तुम्हाला याचा फायदा होईल. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड या ठिकाणची विठ्ठल नागनाथ सरांची ही पुस्तकं आहेत. पाहूया आपली महत्त्वाची अशी अपडेट. तर पहा, अशा प्रकारे राज्यामध्ये कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो वाढत आहे, आणि याच कारणामुळे एखाद्या वेळेस भरती जी आहे ती पुढे ढकलण्यात येऊ शकते. परंतु आत्ता या संदर्भात आणखीन 100% आपण खात्री देऊ शकत नाहीत. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 जी मैदानी चाचणी 2 तारखेपासून सुरू होत आहे, त्या अगोदर राज्यामध्ये कोरोनाचं जे वातावरण आहे ते आपल्याला वाढताना दिसत आहे, आणि याच वातावरणासंदर्भात राज्यातल्या कोरोना स्थितीवर आढावा बैठक घेण्यात आलेली आहे. जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असेल तर पुन्हा एकदा आपल्याला थोड्या दिवसाकरता का होईना भरती पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु 100% ही बातमी आपण खात्रीशीर सांगू शकत नाही की कोरोनामुळे भरती प्रक्रिया जी आहे ती पुढे ढकलण्यात येऊ शकते. परंतु आता कोरोनाचं जे वातावरण आहे ते वाढत आहे, आणि याचा परिणाम महाराष्ट्र पोलीस भरतीवर होऊ नये अशीच आपण अपेक्षा करू. राज्यातील कोरोनाच्या वातावरणासंदर्भात जी बैठक होणार आहे त्या बैठकीनंतर नवीन जर नियमावली लागू केली, पुन्हा एकदा लॉकडाऊन झालं, तर नक्कीच भरती प्रक्रियेला थोड्या काळासाठी का होईना ब्रेक मिळू शकतो. परंतु असं होऊ नये यासाठी सरकारने प्रयत्नशील राहिले पाहिजे. लवकरात लवकर पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, जेणेकरून 3-4 वर्षानंतर निघालेल्या भरतीमध्ये सर्वांना संधी मिळाली पाहिजे. महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात शासनाकडून कुठलीही अपडेट आली की तुम्हाला ती तात्काळ पाहण्यास मिळेल. त्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आशा करूया आपण की कोरोनाचं जे वातावरण आहे ते राज्यामध्ये पसरू नये, कोरोना वाढू नये, आणि आपली पोलीस भरती लवकरात लवकर पूर्ण व्हावी. या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.